शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना संक्रमण हर जगह बढ़ रहा है। नागपुर में मरीजों की संख्या 2000 तक पहुंच गई है, जिससे हमें और अधिक सावधान रहने की जरूरत है। अगले महीने 22 अगस्त से गणेशोत्सव शुरू होगा, लेकिन कोरोना के इस संकट में हम हर साल की तरह इस त्योहार को मनाना नहीं चाहते। गणेशोत्सव को लेकर राज्य सरकार के दिशा निर्देश जल्द ही जारी किए जाएंगे। हालांकि मेयर संदीप जोशी ने हम सभी सतर्क रहे और इस साल के गणेशोत्सव को एक स्वास्थ्य उत्सव बनाने की अपील की है। अपने सर्वांचा आवडता उत्सव गणेशोत्सव 22 ऑगस्ट पासून यावेळी महाराष्ट्रात येत आहे। खरं म्हणजे गणेशोत्सव हा अत्यंत सर्वांच्या आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे, परंतु आजची महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील स्थिती ही अत्यंत गंभीर आहे याची आपणा सर्वांना जाणीव आहे। आणि त्यामुळे यावेळी गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याचा निर्णय तुम्हाला आणि मला आपणा सर्वांना मिळून एकत्रित घ्यायचा आहे। त्यानिमित्ताच आज महानगरपालिकेची बैठक झाली, विविध पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले होते, अधिकारी होते, आणि त्यामध्ये गणेशोत्सवाच्या गाईडलाईन्स राज्य सरकारच्या येतपर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून काही निर्णय घेणे हे अपेक्षित असल्याने काही निर्णय आपण घेतलेले आहेत। ज्या गाईडलाईन्स येतील त्यानंतर उर्वरित निर्णय हे देखील आपण घेऊया। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणेशाची स्थापना करीत असताना 4 फूटच्या वरती मूर्तीची उंची असू नये याची काळजी आपणा सर्वांना घ्यायची आहे। शक्यतोवर सार्वजनिक उत्सव टाळता आले तर ते आपण टाळावे।